कोणाला करना जय जय आई तुझा नंबर डिफरेंट पाहिजे असेल तर पाचशे घ्या। हॅलो फ्रेंड्स आणि वेलकम बॅक टू अवर चॅनल। तर आज मी तुम्हाला एक नवीन प्रोडक्ट दाखवणार आहे जे रिसेंटली मी माझ्या स्किन केअर मध्ये इन्क्लूड केलेलं आहे। जसं की आजकालची आपण लाईव्ह बघितली तर आपल्याला खूप स्ट्रेस लेवल असतो ड्यू टू अवर वर्क प्रेशर, घरची कामही असतात, इतर साऱ्या सोशल ऍक्टिव्हिटीज सुद्धा असतात। माझंच बघायला गेलं तर मी जॉब करते त्यामुळे 8 hours ऑफिसमध्ये फुल टाइम स्क्रीनवरती काम असतो, त्याच्यानंतर घरी आल्यावर युट्यूब सुद्धा करते त्याच्यामुळे मला शूट करावं लागतं, युट्यूबचे व्हिडिओज मला एडिट करावं लागतात, काही ब्रँड कोलॅबरेशन असतात तेव्हा सुद्धा एडिटिंगचं वगैरे खूप काम असतं आणि एडिटिंग म्हटलं की परत तुमचा स्क्रीन टाईम येतोच। तर अशा प्रकारे जास्त वेळ स्क्रीन टाईम फेस केल्यामुळे त्याचा कुठेतरी इफेक्ट आपल्या फेसवर सुद्धा होतो आणि त्याचं ऍज अ रिझल्ट म्हणून डोळ्याखालचे जे डार्क सर्कल्स आहेत ते वाढायला लागतात। म्हणून मला खूप दिवसापासून हे एक प्रॉडक्ट मागवायचं होतं। तर हे प्रॉडक्ट आहे मामा अर्थचं बाय बाय डार्क सर्कल्स आय क्रीम विथ कुकुंबर आणि पेप्टाइड्स। तर हे मी रिसेंटलीच यूज करायला सुरुवात केलेली आहे आणि थोडेफार रिझल्ट दिसत आहेत पण ऍक्च्युअल रिझल्ट मी अजून थोड्या दिवसांनी शेअर करेन तुमच्यासोबत। तर खूप छान छोटीशी अशी ही ट्यूब येते आणि ह्याच्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट्स आहेत विथ कुकुंबर अँड पेप्टाइड्स। तर ममाआर्थ ब्रँड बद्दल तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, सिलिकॉन अँड पॅराबेन फ्री आहे, ऑल टाईपच्या स्किन्सला हे सूट होतं आणि स्पेशली डार्क सर्कलसाठीच डिझाईन केलेलं आहे हे। तर हे कसं यूज करायचं हे तुम्हाला मी जसा व्हिडिओ पुढे जाईल तसा दाखवेल, पण सुरुवातीला मी ह्या प्रॉडक्टबद्दल सांगते। तर हे मी मागवलं आहे ट्रेल या ॲपवरून। सो ट्रेल हे बेसिकली एक शॉर्ट व्हिडिओ आणि लाईफस्टाईल ॲप आहे, याच्यामध्ये तुम्हाला मोर दॅन 600 ब्रँड्सचे प्रॉडक्ट अवेलेबल आहे। ट्रेलवर रोज नवीन नवीन ऑफर चालू असतात। तर आता सध्या ट्रेलवरती फ्रॉम 10th of January टू 12th of January क्लिअरन्स सेल चालू होणार आहे। तर ह्याच्यामध्ये तुम्हाला अप टू 80% डिस्काउंट मिळणार आहे। आता जसं विंटर सीझन म्हटल्यावर खूप सारे वेडिंग सीझन पण असतो, खूप लग्न आणि फंक्शन्स आपल्याला अटेंड करायचे असतात, तर तुम्हाला जर असं वाटत असेल की अरे आपण आपलं एथनिक कलेक्शन कसं वाढवायचं, कुठून छान शॉपिंग करायची, तर ट्रेल हे एक बेस्ट ॲप आहे जिथे तुम्ही शॉपिंग करू शकता आणि ह्या सगळ्या एथनिक वेअर्सवरती तुम्हाला अप टू 80% ऑफ मिळणार आहे। प्लस माझा कुपन कोड जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला ॲडिशनल 20% डिस्काउंट मिळणार आहे। तर स्क्रीनवरती तुम्हाला आता एक कुपन कोड दिसत असेलच, तो तुम्ही यूज करा आणि ॲडिशनल 20% डिस्काउंट मिळवा। तर ह्या प्रोडक्टची MRP आहे 399 rupees आणि जेव्हा मी हे ऑर्डर केलं तेव्हा ह्याच्यासोबत मी एक प्लमचं फेस वॉश सुद्धा ऑर्डर केलं होतं। सो माझी टोटल कार्डची जी व्हॅल्यू झाली होती ती होती 726 rupees आणि आफ्टर डिस्काउंट मला हे मिळालं आहे 528 rupees। तसंच ट्रेलने ट्रेल कॅश म्हणून ऑफर लॉन्च केलेले आहे, याच्यामध्ये तुम्हाला काही चॅलेंजेस असतात ते कम्प्लीट करायचे असतात आणि ज्याच्या थ्रू तुम्हाला रिवॉर्ड्स म्हणून ट्रेल कॅश मिळते। सो 1 ट्रेल कॅश इज इक्वल टू 1 rupees। तर असे तुम्ही ही जी ट्रेल कॅश असते ती रुपीजमध्ये कन्वर्ट करू शकता आणि जेव्हा तुम्ही शॉपिंग करता तेव्हा ते रिडीम करू शकता। तर ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमची कार्ड व्हॅल्यू जर मिनिमम 2000 असेल तर तुम्ही तुमची ट्रेल कॅश कन्वर्ट करून यूज करू शकता। ट्रेल ॲपवरती डिलिव्हरी सुद्धा खूप फास्ट आहे, 3 to 4 days प्रोडक्ट्स मिळून जातं। सो ह्या प्रोडक्टची लिंक, ॲपची लिंक आणि सगळ्या डिटेल्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, तर डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा। आणि आता तुम्हाला मी हे अप्लाय करून दाखवते। सो तुम्हाला हे फक्त थोडंसं असं किंचितच असं तुमच्या फिंगरवरती घ्यायचं आहे, हे असं दोन्ही इंडेक्स फिंगरवरती घ्यावा आणि आपल्या डोळ्याच्या खाली डॅब डॅब करा, असं पसरून घ्या आणि आता आपल्याला हलक्या हाताने त्याला गोलाकार मसाज करायचा आहे टिल तुमचा हे जे आयब्रो बोन आहे तिथपर्यंत। सो तोपर्यंत मसाज करायचा तोपर्यंत हे प्रॉडक्ट पूर्णपणे तुमच्या स्किनमध्ये मिक्स होत नाही, म्हणजे हे पूर्ण ऍब्झॉर्ब होऊन जातं। एकदम लाईट वेट फॉर्म्युला आहे आणि नॉन स्टिकी आहे, तर कुठेही तुम्हाला स्टिकी वाटणार नाही किंवा हेवी काही वाटणार नाही तुमच्या स्किनवरती आणि खूप पटकन हे ऍब्झॉर्ब होऊन जातं। सो तुम्ही सुद्धा हे प्रोडक्ट नक्की यूज करा आणि
तुमचे जे काही फीडबॅक असेल ते कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की कळवा. फ्रेंड ऍप आजच डाउनलोड करा आणि घर बसल्या म्हणू शकता शॉपिंग करा. थँक्यू. सो हॅलो एव्हरीवन, आणि आम्ही छान रेडी झालेलो आहोत. तर मी चालले बाहेर. मी म्हणजे मी आणि मम्मी आज आम्ही दोघीच जाणार आहे. सो ते काय म्हणतो आपण त्यांना, तुला काहीतरी नाव देऊ शकतो आपण छान. आम्ही दोघी थोडं शॉपिंग करायला चाललो आहे ठाण्याला. ॲक्च्युली नेक्स्ट मंथ एक इव्हेंट प्लॅन्ड आहे, बट बघूया सिच्युएशन कशी असते तोपर्यंत. तेव्हाच कळेल की तो एक्झॅक्टली तेव्हा होईल किंवा पोस्टपोन होत आहे. तर ते अपडेट्स तुम्हाला तेव्हाच देईल मी. ते अपडेट्स तुम्हाला तेव्हाच मिळतील. पण त्याच्यासाठी थोडीफार शॉपिंग करायची आहे. आणि असं पुढे जाऊन अजून जर सिच्युएशन हे झाले, लॉकडाऊन वगैरे झालं, तर बाहेर जायला काय घ्यायला भेटणार आहे. म्हणून मी थोडंफार सामान थोडंफार साड्या आणि हे घेऊन ठेवणार आहे, जेणेकरून थोडंसं प्री प्लॅनिंग. सो मी आणि मम्मी चाललो आहे. आणि गेलं नाही घेऊ जाऊ शकत, कारण बाहेर अशी सिच्युएशन आहे. आणि सगळ्यात जायचं म्हटलं तर ती थांबणार पण नाही एवढ्या वेळ बाहेर. त्यामुळे भूषण आणि अनेका आज घरी आराम करणार आहेत. भूषण अनेकाला थांबणार आहे फॉर 2-3 तासाचा प्रश्न आहे, आणि आम्ही पटकन जाऊन येतो. सो चला आता आपण मग पुढे भेटूया. अनिका से हाय. सो ऍक्च्युली अनिका आणि बाबा मला खाली सोडले आहेत. आम्ही आलो आहोत आलोक हॉटेलमध्ये. मस्त खायला बसलोय. मी मागवलेलं आहे पावभाजी, आणि मम्मीने मागवलं आहे वडा सांबार. तुमची मस्त शॉपिंग झालेली आहे. तर काय काय घेतलं हे तर मी तुम्हाला नंतर सांगेन, जेव्हा मी घालेन तेव्हा सांगेन. आता काही डिस्क्लोज नाही करणार. पण आम्हाला मस्त काय काय मिळालं आहे. आणि हो, सो आमचा जो इव्हेंट आहे तो होऊ दे, मग जे सगळं छान रेडी व्हायला मिळेल. आता मी पटकन फोन घेते आणि मग तुम्हाला भेटते. तर आम्ही आता घरी आलो आहोत. 3:30 वाजले आहेत. मस्त अंघोळ वगैरे झालेली आहे, फ्रेश बसली आहे. मी जसं मी म्हणाले की 20 मिनिट्समध्ये आम्ही आलो. 20 आणि शॉपमध्ये मी बोलली की मी जास्त शूट नाही केलं काय, बिकॉज अजून मला एवढा कॉन्फिडन्स नाही आहे शॉपमध्ये वगैरे शूट करायचा. आणि तिथे भरपूर लोकं पण होती, म्हणून मी म्हटलं जाऊ दे, मला काही विचारलं पण नाही. अनिका मॅडम हाय. अनिका से हाय. अनिका मस्त झोप. हाय बोलते भैये. से हाय. अनिका मस्त झोप काढून उठले. म्हणजे आता दिवसभर अनिका आमची खेळणार आहे, आता आम्हाला झोपू नाही देणार आहे. अनिका हॅलो. आणि हा, माझं नवीन हेअर कट कसा आहे हे नक्की सांगा. असं वाटतंय वेगळा, जसा वेगळा लुक केला, ट्राय केला आहे. सो चला, आज दिवसभरात काय काय होतं ते तुम्हाला
तुमच्यासोबत शेअर होईलच. आता थोडा आराम करतो आम्ही आणि मग इव्हिनिंगला भेटू. हॅलो. सो आता वाजले आहेत इव्हिनिंगचे 6:15 झालेले आहेत आणि झोपलं नाही आम्ही, कारण अर्निंग का दिवस जागीच आहे. जस्ट थोडासा आराम केला, भूषण खाली गेलाय, सो ते येईल आता थोड्या वेळातच. तिकीट घ्यायला गेलाय, तो आल्यावर चहा वगैरे घेऊन तेव्हा तुम्हाला त्याला भेटत असताना त्यांना स्कूल डे ब्लॉगमध्ये दिसलाच नाही आहे. आणि बाहेर खूप छान वातावरण आहे, खूप थंड आहे मस्त. म्हणजे दुपारी एवढे आम्ही उन्हामध्ये फिरत होतो तरी आम्हाला काही वाटलं नाही, मस्त थंड वाटत होता. आणि आता मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू देते. इतकं सुंदर वाटतंय स्काय आणि वातावरण तर थंड आहे, तर त्यामुळे आम्ही पंखे वगैरे पण बंद करून ठेवले आहेत. अजिबात फॅनची गरज नाही आहे. आणि असं थंड वातावरण असावं नेहमी असं वाटतं. मला तो विंटर खूप आवडतो. मला आता बाहेरचा व्ह्यू दाखवतो. व्ह्यू आम्ही ॲक्च्युली सध्या आता ग्रिल लावून घेतली, त्यामुळे आधी तुम्हाला जो व्ह्यू दिसत होता त्याच्यामध्ये तुम्हाला हे ग्रिल दिसत नसतील. सो ग्रिल आम्हाला खूप आधीपासून बसवायची होती, लाईक जर आपण शिफ्ट झालं तेव्हापासून. बट ग्रिल पण म्हणजे 1 BHK फुल ग्रिल बसवायची म्हणजे ऑब्व्हियसली त्याचं बजेट पण हाय जात होतं. सो तेव्हा आम्ही म्हटलं आता सध्या एवढी इमर्जन्सी नाही आहे, रिक्वायरमेंट नाही आहे, अर्निका थोडी मोठी वगैरे झाल्यावर बघूया. पण आम्ही नाही बसली आता. आता ती मोठी झाली, ती बेडवर वगैरे चढते, सोफ्यावर चढते, पण आम्हाला ती आम्ही लावून घेतले. सो अशीच ग्रिल सेम विंडोमध्ये, किचन विंडोमध्ये पण आहे, पण ती छोटी आहे आणि सेम साईजमध्ये, फुल साईजमध्ये याला पण आहे, बेडरूमला पण आहे. आणि ते साईडला मी ॲक्च्युली प्लांट्स ठेवण्यासाठी हे जे साईडला दिसतंय ते करून घेतलं. त्याच्यात प्लांट्स वगैरे मला आणायचे. आय डोंट नो आता बाहेर सिच्युएशन काय असणार आहे, मला कधी प्लॅन ठरणार नाही. तर मला ही पूर्ण ग्रिल पण सजवायची आहे, त्याच्यामुळे वेगळा ब्लॉग किंवा व्हिडिओ करेनच. मला ते प्लांटर्स वगैरे आणायचे, ते हळूहळू मी आणेन आणि मग त्याचा एकत्र व्हिडिओ करेन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वय वय देवी प्रसन्न गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या. चला सर आजीला पाय पडा, आजीला पाय पडा. देवा आता आईला आई तुझा नंबर. अरे वा, बाबाला कर. अरे वा व्हेरी गुड. आईला जे जे कर, आईला जे जे कर, जे जे कर आईला. आम्ही चाललो खाली आपली विकली काम करायला. याच्यात आहे इस्त्रीचे कपडे, हे आहे संडेला हे असतो, संडे आधी मध्ये पण असतो. आता आज आम्ही फ्री आहोत, आजच करून घेतोय. आणि एंट्री आता बंद केलंय ऍक्च्युली. पहिला इस्त्रीवाला यायचा घरी, पण आता गेट पर्यंतच एंट्री अलाव केलंय. इव्हन डिलिव्हरीज वगैरे पण सगळं गेट पर्यंतच त्या लोकांनी ठेवलंय. अनिका मॅडम खात आहेत बदाम बिस्किट. तर हे ऍक्च्युली हे आहेत बदाम बिस्किट. हे आमच्या बेकरीमध्ये बनतात, आमची मालवंडाची बेकरी आहे, तिथे हे बनवलं जातं. आणि हे
सध्या इथे आणले होते आणि खूप जणांना दिले आम्ही आणि सगळ्यांना खूप आवडले. तर ते आम्हाला पण आवडतात चहामधून खायला. तर अर्निका पण तेच खाते आवडीने. आणि मी ते सांगणार आधी की आता सध्या आपलं फिरणं बंद होणार आहे. फिरणं बंद आहे, वीकेंड आहे तरी पण आम्ही घरी आहे असं तुम्हाला प्रश्न पडला असेल. सिच्युएशन तशी आहे, पेशंट्स खूप वाढत आहेत. डोंट हॅव एनी अदर ऑप्शन बट स्टे ॲट होम. सो होपफुली लवकर सिच्युएशन कंट्रोलमध्ये येईल असं एक्सपेक्ट करतो. आणि पहिल्यासारखं परत आम्हाला फिरायला मिळेल बाहेर, मला नवीन नवीन गोष्टी एक्सपिरियन्सेस दाखवायला मिळतील, शेअर करायला मिळतील अशी अपेक्षा करतो. लेट्स होप फॉर द बेस्ट. येस, तो सध्या सगळ्यांसाठी हेच चांगलं आहे की घरी राहा, सुरक्षित राहा आणि मास्क घाला, सोशल डिस्टन्सिंग पाळा, सॅनिटाईज करा. सगळं सगळं जे काही गव्हर्नमेंटने रूल्स दिले ते सगळे फॉलो करा. त्यामुळे आम्ही पण सध्या आता वेकेंड्सना बाहेर जाणं बंद केलं आहे. तर नेक्स्ट काही दिवस तुम्हाला जे काही व्लॉग्स दिसतील ते घरातलेच दिसणार आहेत, कारण कुठे जाणं तर होणार नाही आहे. फेस्टिवल आता येत आहेत, संक्रांत येते आहे, तो मकर संक्रांत, हळदी कुंकू, तिळाचे लाडूच असतील स्पेशल. हे सगळं काही तुम्हाला नेक्स्ट कमिंग व्हिडिओजमध्ये बघायला मिळेल. सो येणारे व्हिडिओज नक्की मिस नका करू. आणि आता हा व्हिडिओ मी इथेच संपवते. जे व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करायला, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि बाजूला जे बेल आयकॉन असते ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे आमच्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला ऑन टाईम येत होतील. सो बाय, टेक केअर अँड लिव्ह लाईफ हॅपीली.